मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात पालक कामावर गेले असताना अकरा वर्ष चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असायची या चिमुकलीची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याची सर्वांना माहिती आहे याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून काही काम असल्याचे सांगून चिमुकलीला घरी बोलवले आधी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला यानंतर सतत दीड महिने आपल्या इतर साथीदारांना बोलवून चिमुकलीवर अत्याचार सुरू होता पोलिसांना याची टीप मिळाली त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवून या माहितीची शहाणिशा केली आणि दहाही नराधमांना अटक केली घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने आई वडील मजुरीसाठी जातात त्यावेळेस चिमुकली आपल्या बहिणीसोबत घरी एकटी असल्याने नराधमांनी तिला हेरले तिला कामानिमित्त घरात बोलवून तिच्यावर सतत अत्याचार सुरू केला या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन कारगावकर वैवर्ष एकोणतीस हा चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो त्याची या चिमुकलीकडे वाईट नजर गेली आणि त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले रोशनची परिसरात चष्म्याची छोटी दुकान आहे तसेच त्याला काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी खुणाच्या गुणात बांधवी कलम तीनशे दोन अंतर्गत अटक केली आहे या खुणाच्या घटनेच्या तपासादरम्यान माहिती घेतली असता नराधम रोशनच्या या कृत्याची त्यावरून या पूर्ण घटनेचा छडा पोलिसांनी लावला खुणाच्या आरोपात अटकेत असलेल्या रोशनचा तपास पोलिस करत होते या दरम्यान त्याने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकाराची पोलीस तक्रार झाली नसल्याने या घटनेच्या पडताळणीसाठी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना वेषांतर करून चौकशीसाठी पाठवले त्यानंतर पोलीस तपासात त्या नराधमा या नराधमासह आणखी नऊ जणांनी या चमकलीवर अत्याचार केल्याची माहिती उघड झाली ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला त्यानंतर पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी व्यतिरिक्त आणखी नऊ जणांना बुधवारी अटक केली सध्या सर्व आरोपींना तीस जुलैपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर सिर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू